शेजारी विधानसभा तकूर झाली नाही, मंत्री नाही किंवा कुठलाही कारण, त्यामुळे हे यशस्वी अधिवेशन आहे असं मी मगाशी म्हटलं ते योग्य आहे. 41,243 21 लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी मांडल्या. आणि खरं म्हणजे सगळ्याच विषयाला न्याय देण्याचं काम किंबहुना या राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कामही झालं, न्याय देण्याचंही काम झालं, अनेक निर्णय देखील झाले. आणि त्यामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव आजचा होता तो थोडासा म्हणजे विरोधी पक्ष थोडा गोंधळलेला दिसला, कारण इतके विषय म्हणजे आतापर्यंतच्या अधिवेशनात जे सगळे विषय आले ते सगळे विषय शेवटी कसं अंतिम आठवडा प्रस्ताव याच्याकडे राज्यातल्या जनतेचंही लक्ष फोकस असतो. आणि आपल्याला काय शासनाच्या माध्यमातून कुठले निर्णय होत आहेत या बाबतीमध्ये राज्यातल्या जनतेचं लक्ष असतं. परंतु दुर्दैवाने थोडंसं म्हणजे विरोधी पक्ष नेता पण उशिराच झाला. आम्ही तर निर्णय पहिल्या दिवशीच घेतला असता. अध्यक्ष महोदयांना आम्ही सांगितलं होतं की जेव्हा नाव येईल, पण ते आता त्यांच्याकडून नाव यायला उशिरा झाला. आता काल विरोधी पक्ष नेत्यांचं आम्ही अभिनंदन देखील केलं. आता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे शेवटी दोन रथाची चाकं आहेत आणि आम्ही त्यांना देखील महत्वाचाच एक घटक म्हणून मानतो. विरोधी पक्ष आवश्यक आहे राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर. आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की सरकारची जी काही चांगली कामं आहेत, चांगले निर्णय आहेत, ते निर्णय त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी खुल्या दिलाने केलं पाहिजे. जिथं कुठं सरकारकडून काही त्रुटी राहतील त्या दाखवण्याचंही काम विरोधी पक्षाने केलं पाहिजे. आणि तशा प्रकारची आमची भावना आहे. आमच्याकडे खूप मोठं बहुमत आहे, मेजॉरिटी आहे, म्हणून आम्ही कुठेही असं विरोधी पक्षाचं अवमानकारक काम किंबहुना त्यांना डावलण्याचं काम आम्ही केलं नाही. परंतु शेवटी विरोधी पक्ष म्हणून त्यांना आता कालच विरोधी पक्ष नेता झाल्यामुळे थोडं दाखवायला तर काही तर लागतं काम ना, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं. आणि मला वाटतं बरेच निर्णय आपण घेतले आणि यामध्ये अनेक निर्णय राज्यातल्या जनतेच्यासाठी घेतले. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी म्हणजे मला समजलं की शेतकऱ्यांच्याबद्दल काही केलं नाही असं म्हणाले ते. शेतकऱ्यांसाठी जसं प्रधानमंत्री सन्मान योजना 6,000 रुपयाची, आम्ही देखील 6,000 रुपये सरकारचे त्याच्यामध्ये ॲड केले, आता 12,000 रुपये मिळणार. त्याचबरोबर 1 रुपयात पीक विमा योजना, पीक विमा मिळणार. त्याच्यामध्ये 1,69,00,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्याचबरोबर 1,500 कोटी 17 पावसासाठी त्याचं आम्ही नियोजन केलं. शेतकऱ्यांसाठी तर मला वाटतं आम्ही खूप मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नैसर्गिक आपत्ती म्हणून जवळपास 21,45,000 हेक्टर जमीन बाधित झाली. त्याला 1,500 कोटी 17 पावसाचं ते आपण आतापर्यंत निर्णय घेतला नव्हता, पण तोही निर्णय आम्ही घेतला. त्यामध्ये युद्धपातळीवर पंचनामे झाले. त्यानंतर जून ते ऑक्टोबर कालावधीमध्ये नुकसानीसाठी 7,093 कोटी रुपयाचा निधी त्याचं वाटप केलं. एनडीआरएफच्या दुप्पट निधी दिला. 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे मार्च 2023 मध्ये झालेल्या 177,80,00,000 रुपयांचा निधी त्यामध्ये आम्ही दिला. गोगलगाईचं नुकसान तेही 98 कोटी दिलं. अनेक असे निर्णय आम्ही घेतले. जवळपास ही मदत लगभग सगळं मिळून 12,000 कोटीवर शेतकऱ्यांना आम्ही मदत केलेली आहे. जे 50,000 रुपयांपर्यंतचं जे ज्यांनी रितसर परतफेड केली त्यांना देखील जे इन्सेंटिव्ह आहे तो महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी देखील आम्ही आपल्या सरकारने केली. आणि त्यामध्ये मग डिटेल मी काही सांगत नाही, परंतु याच्यामध्ये जसं आता कांद्याचं 350 रुपये ते अनुदान त्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. आणि आरोग्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर निर्णय आम्ही घेतले. म्हणजे हे सगळे निर्णय घेतल्यामुळे अजितदादा सांगतील त्याच्याबद्दल पुरवण्या मागण्यांच्याबद्दल आकड्याबद्दल. आणि 1.5 लाखाची योजना जी आमची महात्मा फुले ज्योतिबा फुले 1.5 लाखाचे 5 लाख केले, त्याच्यामध्ये वर्गवारी काढून टाकली.
सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार, 12.5 कोटी जनतेला. त्याचबरोबर कालच आम्ही असा एक निर्णय घेतला की सर्व जे शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये कॅशलेस, एकही रुपया कुठल्याही उपचाराला घेणार नाही, शस्त्रक्रियेला घेणार नाही, फॉर्म भरण्याला काही पैसे 10-5 रुपये घेत होते ते सगळं काहीच नाही. रुग्ण जाईल तो त्याला कुठला एकही रुपयाची भरायची तसदी लागणार नाही. असे अनेक निर्णय आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि नक्की मला वाटतं हे अधिवेशन जे आहे हे फ्रुटफुल झालंय आणि यशस्वी झालेलं आहे अशा प्रकारची आमची भावना आहे. अध्यक्ष महोदयांनी देखील अतिशय चांगलं काम केलं, विधानसभेचे अध्यक्ष जास्तीत जास्त कामकाज, मग प्रश्नोत्तरे सकाळी 9 वाजतापर्यंत सभागृह सुरू झालं, उशिरापर्यंत सभागृह चाललं, प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असेल, इतर जी काही औचित्य आहे, इतर आयुधं जी आहेत या आयुधांचा वापर करून सर्व आमदारांना बोलण्याची संधी सभागृहामध्ये दिली. उप विधान परिषदेमध्ये देखील तिकडे देखील चांगली चर्चा झाली, चांगलं कामकाज झालं आणि हे अधिवेशन चांगलं झालं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. एवढंच मी आज आपल्याला सांगू इच्छितो. सर्व पत्रकार मित्रांचं, प्रिंट तसंच इलेक्ट्रॉनिक मीडिया बंधुबंधूंचं मी देखील स्वागत करतो. 17 जुलैपासून सुरू झालेल्या अधिवेशनाचे साधारण घोषवारा आपल्या सगळ्यांच्या समोर राज्याच्या प्रमुख या नात्यांनी, विधिमंडळाच्या प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी ठेवलेलाच आहे. पुढचं अधिवेशन 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे, तो झाल्यानंतर 7 तारखेपासून आम्ही अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आणि ते किती काळ चालेल ते त्यावेळेस ठरेल, परंतु अशा पद्धतीनं ते 7 तारखेला घ्यायचं ठरलेलं आहे. आताच्या अधिवेशनामध्ये सीएम साहेबांनी सांगितलंच, मी आपल्याला अर्थमंत्री म्हणून सांगतो की पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये गेल्या कित्येक वर्षात 41,243,21,00,000 रुपयाच्या पुरवणी मागण्या ह्या मंजूर कराव्या लागल्या. मग तुमच्या मनामध्ये येईल की मग तुम्ही अर्थसंकल्प जो सादर केलेला होता महायुतीनं त्याच्यामध्ये काही हे रक्कम कशी काही घेतली नव्हती, तर तसं काही झालेलं नाहीये. मी पण अनेक वर्ष अर्थसंकल्प सादर करतो, ज्याचा उल्लेख आता महत्वाच्या गोष्टींच्या करता नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, आपला दवाखाना, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मोबदल्यामध्ये वाढ देण्याचा प्रश्न असेल, 1,500 ची वाढ केली, 5,000 होते ते जवळपास आता 6,200 पर्यंत ती वाढ करण्यात आलेली आहे. अर्थ सहाय्यता करता 1,000 कोटीची तरतूद आम्ही महिलांना सरसकट 50% सवलत जी एसटीला दिली त्याच्याकरता पैसे द्यावे लागले. अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाला 3,500 वरून 1,500 रुपये वाढ करून 5,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ह्याच्याकरता निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्यात आला. अशा या सगळ्या गोष्टीच्या करता पुरवणी मागण्याचं आकारमान वाढलेलं ही वस्तुस्थिती खरी आहे. रिसोर्सेस वाढवण्याच्या करता आता आज अधिवेशन संपलंय. कालच मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलंय की उद्याच्या सोमवारपासून म्हणजे पुढच्या आठवड्यापासून मी रिसोर्सेस वाढवण्याच्या करता जी आमची महत्वाची डिपार्टमेंट आहेत त्याचा आढावा घेणार आहे. तिथं कसं जास्तीत जास्त कर हा शासनाच्या तिजोरीमध्ये येईल आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णत्वाला नेता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमचा राहणार आहे. हे अधिवेशन सुरू होत असताना सुरुवातीला पावसाने ओढ दिलेली होती, पेरण्या झालेल्या नव्हत्या, परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस चांगला पडला अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर पेरण्या ह्या खरीपाच्या करण्यात आल्या. तरी देखील पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज पण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये पाऊस कमी आहे की जिथं पिण्याच्या पाण्याच्या करता टँकरची मागणी आहे आणि जनावरांच्या चाऱ्याच्या करता चारा देण्याची मागणी आहे, एवढा विरोधाभास आहे. काही ठिकाणी तर जमिनी खरवडून गेल्या ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला, त्याच्यामध्ये एनडीआरएफची टीम पाठवायला लागली, एसडीआरएफची टीम पाठवायला लागली, सगळी यंत्रणा कामाला लावायला लागली आणि त्याच्यातनं पुन्हा त्यांना ताठमानेने कसं उभं करता येईल, त्यांना पुन्हा दुबार पेरणी करण्याच्या करता बियाणं कसं उपलब्ध करता येईल अशा सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आणि खताची कमतरता भासू नये हा देखील प्रयत्न राज्य सरकारने निश्चितपणे केलेला आहे. अजूनही धरणांची परिस्थिती आता बऱ्यापैकी आहे, परंतु अजून काही धरणं म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर उजनी
आज 3.5% झालेले आहे. बाकीची बऱ्यापैकी भरलेली आहे, परंतु अजून पावसाची गरज आहे. अजून 2 स्पेल राहिलेले आहेत, साधारण ऑगस्ट एन पर्यंत ते 2 स्पेल येतील आणि परिस्थिती सुधारेल. पण उशीर जरा पावसाने दिल्यामुळे पेरण्या लांबल्या, त्याच्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला, त्याच्यामुळे भाजीपाल्याच्या किमती काही प्रमाणामध्ये वाढल्या. ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही, परंतु आता सगळीकडे पेरण्या 80-85% झालेल्या असल्यामुळे आता चित्र आपल्याला नजीकच्या काळामध्ये बदललेलं त्या ठिकाणी दिसेल. साधारण गरीब वर्ग, महिला, शेतकरी हा सगळा घटक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने या अर्थसंकल्पामध्ये त्यांना मदत करण्याची भूमिका ही निश्चितपणे घेतलेली आहे, हे मी अजून आवर्जून आपल्याला अधिकारवाणीनं सांगू इच्छितो. बिलं देखील ज्याचा उल्लेख सीएम साहेबांनी केला, काही बिलं जी काही करण्यात आली नाही त्याच्यामध्ये फायनान्स हाऊसिंगचं आणि सहकाराचं बिल आम्ही विड्रॉ केलं. त्याच्यानंतर भेसळ खतामध्ये बियाणामध्ये त्याच्यात शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं, म्हणून काही कायद्यामध्ये बदल करा अशी सुरुवातीच्याच काळात चर्चा झाली आणि तिथं ठरलं सरकारने निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी की कडक असे कायदे करायचे की जेणेकरून कुणालाही खतामध्ये भेसळ करण्याचा धाडस होता कामा नये आणि बियाण्याच्या बद्दल देखील भेसळ होता धाडस होता कामा नये. ती आज 5 बिलं आम्ही मांडली, परंतु नंतर जॉईंट सिलेक्ट समितीकडे ती पाठवा अशा प्रकारे सभागृहांनी सांगितलं. त्याच्यामुळे ती जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलेली आहे, सगळ्या पक्षाचे वेगवेगळे प्रतिनिधी त्याच्यामध्ये दिले गेलेले आहेत. अध्यक्ष म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे त्या सगळ्या समितीचं नेतृत्व करणार आणि पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ती बिल त्यांची संयुक्त समिती बिलाच्या बद्दलचा अभ्यास करून त्या ह्याच्यामध्ये ती बिलं पास केली जातील. तसंच माथाडी कामगारांच्या बद्दल देखील वेगवेगळ्या प्रकारे कामगार संघटना हे मुख्यमंत्र्यांना भेटल्या, उपमुख्यमंत्र्यांना भेटल्या, आम्हाला सगळ्यांना भेटल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा हे आमच्यावर अन्यायकारक आहे. खरं तर कुठलंही बिल आणत असताना कुणावर अन्याय व्हावा ही भावना सरकारची अजिबात नसते. मग आम्ही ठरवलं की ते पण जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवायचं. सुरेश खाडेंच्या नेतृत्वाखाली त्याची जॉईंट सिलेक्ट कमिटी केली. वरच्या सभागृहातले काही सदस्य, खालच्या सभागृहातले काही सदस्य, 1/3 वरचे, 2/3 खालचे आणि दोन्ही बाजूचे, अशा पद्धतीनं त्याची पण कमिटी करून ते पण अभ्यास करतील. ऑगस्ट महिना, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरला मग नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याच्याबद्दलचं बिल येईल. अशा प्रकारे बिलांच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतला. एकंदरीतच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कधी असं फार गोंधळ झालाय, सभागृह बंद पडलंय, आरडाओरडा झालाय, कामकाजच झालं नाही, तहकूब करावं लागलं, अडचण करावं लागलं, असं फार काही जवळपास घडलंच नाही. थोडं बहुत 1-2-3-4-5 वेळा त्यांनी वॉकआउट वगैरे केलं, तेवढं तर त्यांनी केलंच पाहिजे. नाहीतर मग तुमच्यासारखे म्हणतात अरे विरोधक काय सगळे त्यांचे म्हणजे गळाले का काय किंवा नावमेघ झाले का काय, असा तुमची लेखणी चालायला नको म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला. आम्ही आमच्या परीनं चांगल्यातलं चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी वरच्या सभागृह असेल, खालचं सभागृह असेल, हे जास्तीत जास्त आम्ही उपस्थित राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मंत्री नाही किंवा प्रमुख कुणी व्यक्ती नाही म्हणून ते बंद पडलं अशा प्रकारची वेळ आम्ही येऊन दिली नाही. आज तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना उपराष्ट्रपती महोदयांचा दौरा असल्यामुळं त्यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला काल सगळी चर्चा करून आज सकाळी उत्तर देऊन ते नागपूरला त्या ठिकाणी गेले. म्हणजे कुठेही कुणाचाही मंत्री नाही, आता उत्तर कोण देणार. 2 अंतिम आठवडे प्रस्ताव महत्वाचे असतात, विधान परिषदेचा, विधानसभेचा. विधानसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, विधान परिषदेला स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि बाकीचे काही ज्या गोष्टी असतील त्या देखील आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ज्या सूचना येतात, काही लोक ही घटना घडली त्याच्याबद्दल शासनाने निवेदन करावं अशा प्रकारचे आदेश सभापती महोदया किंवा अध्यक्ष महोदय देतात, त्या पण सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. थोडंसं यावेळेस अधिवेशन चालू असताना काही दुःखद घटना घडल्या, परंतु नैसर्गिक संकटाने काही घडल्या, काही ऍक्सिडेंटली घडल्या. उदाहरणार्थ समृद्धी महामार्गावर घडलेला प्रकार, परंतु त्याच्यामध्ये 17 लोक मृत्यूमुखी पडलेले, परंतु तिथंही लगेचच दादाजी भुसे पालकमंत्री पहाटेपासून तिथं हजर होते
आणि राज्याचे प्रमुख पंतप्रधान गेल्यानंतर ताबडतोब तिथे पोहोचले अंधार पडायच्या आत आणि त्यांनी त्याची सगळी पाहणी केली। सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारच्या कुठल्याही घटना मग ती आपल्या कर्जत तालुक्यामध्ये घडलेली घटना असेल किंवा समृद्धी महामार्गावर घडलेली घटना असेल अशा घटना घडू नये, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी आणि जर कुठलं संकट अशा पद्धतीने आलं तर त्या संकटावर संकट दूर करण्याच्या करता राज्याचा प्रमुखच तिथं उभा राहतो। अशा वेळेस सरकार पाठीशी उभं राहिल्यानंतर बाकीची यंत्रणा अतिशय तातडीनं कामाला लागते। ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही या महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे अधिवेशन पार पाडण्याचं काम आम्ही केलं। त्याच्यात अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय, सभापती महोदया आणि दोन्ही विरोधी पक्ष नेते, खरं तर विरोधी पक्ष नेत्याची निवड 17 तारखेला व्हायला पाहिजे होती परंतु त्यांचा अभ्यास फार झाला आणि तो करायचा होता म्हणून त्यांची निवड शेवटच्या 2 दिवसात करण्यात आली। आम्ही तर सारखं म्हणत होतो की बाबा करा करा करा, परंतु काय त्यांना लक्षात येत नव्हतं की कुणाला करावं। आता एवढे सगळे समोर असताना कोण हे धनुष्य बाण पेलेल असं काहीतरी त्यांना वाटलं असेल आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांनी ती जबाबदारी आमच्या विजय वडेट्टीवार ज्यांच्या बरोबर मी मागते विरोधी पक्ष नेते असताना मी त्या ठिकाणी बघा आपली परंपराच आहे की विरोधी पक्ष नेते आता तुम्हीच एक एक दिवस मोजा किती दिवस राहते असते। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु त्यांनी सांगितलं ते पूर्वी शिवसैनिकच होते, त्याच्या आधी एनएसयूआय मध्ये काम करणारा एक तरुण कार्यकर्ता होता आणि तसा हाडाचा कार्यकर्ता आहे, आक्रमक आहे, बोलताना आवाज माईकची गरज लागत नाही त्यांना, असे काही त्यांचे प्लस पॉईंट त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही पण म्हणजे अशा सगळ्यांचाच आम्ही रिस्पेक्ट करतच असतो। आम्हाला एक जाणवलं की गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकायचा आणि एवढं मोठं निवेदन द्यायचं हे नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही आणि मग बहिष्कार टाकल्यानंतर अधिवेशन संपताना मात्र आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरण चहापान झालं, त्याच्यामध्ये थोडं बहुत काही स्नॅक्स वगैरे घेण्याचं काम झालं, त्याच्यामध्ये गप्पा झाल्या, हशा झाला, फोटो सेशन झालं, सगळं काही झालं आणि शेवट अतिशय आनंदात गोडी गुलाबी त्या ठिकाणी झाला। फक्त 90 लोकांना 1 सुद्धा रुपया मदत निधी दिला। हा दादांत खोटं आहे, मी आपल्याला एक मिनिट मी आपल्याला सांगतो, आताच 1.5 तासापूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार तसंच नाना पटोले अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे तसंच डॉक्टर नितीन राऊत तसंच मला वाटतं अमीन पटेल त्याच्यामध्ये असे काही सन्माननीय सदस्य मुख्यमंत्री महोदयांना भेटायला आलेले होते। त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केलेली आहे, बहुतेक सगळ्यांना निधी मिळालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही जे सांगताय ते मी तपासून घेतो वेगवेगळ्या विभागाच्याबद्दल, काहींनी पीडब्ल्यूडीचं सांगितलं, नगरविकासचं सांगितलं, ग्रामविकासचं सांगितलं, सामाजिक न्यायाचं सांगितलं, अल्पसंख्याक विभागाचं सांगितलं, जलसंधारणाचं सांगितलं, असे जे आमचे विभाग आहेत जे निधी विकास कामाला देणारे त्याच्याबद्दल सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी तिथं मी पण होतो, मला त्यांनी सूचना केल्या की उद्याचा शनिवार रविवार जाऊ द्या, सोमवारी आमचं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुण्याला आहे, त्याच्यामुळे आम्ही तिघही पुण्याला त्या दिवशी आहोत आणि देवेंद्रजी पण असतील असे आम्ही चौघही तिथं त्या कार्यक्रमाला, ते आल्यावर मी पुन्हा मुंबईत आल्यावर त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेणार आहे। परंतु अनेकांना त्यांनी तुम्हाला तसं सांगितलं कदाचित आकडा मोठा वाटावा म्हणून, पण तिथं ते म्हणाले की जवळपास आमच्यातल्या पण बऱ्याच जणांना मिळालेलं आहे, 25-1 लोक राहिली असतील असं त्यांनी खंत तिथं व्यक्त केली साहेबांच्या। साहेब मला म्हणलं की अजित ते तेवढं बघा आणि जर काही असेल तर माझ्या पुढे ठेवा, तुम्ही मी आणि देवेंद्रजी बसू आणि त्याच्यातनं मार्ग काढू। आमचं कुणालाही असं शेवटी आम्ही पण 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, तसं जर कोणी राहिलेलं असेल तर तेही 5 लाखाचं प्रतिनिधित्व करतात, असं इतका दुजाभाव करून चालत नाही। थोडं 19-20 होतं म्हणजे वाढप्या ओळखीचा असला तरी जवळच्याला जरा जास्त मिळतं 2 पळ्या, एखाद्याला एखादीच पळी मिळते,
हे आज नाही, जशी राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून चालत आलेले आहे। परंतु आमचा कटाक्ष आणि प्रयत्न आहे की तसा भेदभाव जास्त होऊन द्यायचा नाही। हे सर्व सामान्यांचं सरकार आहे, त्याच्यावर सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न। कुठले अरे ते आता टाटा एअरबस आहे, सॅफ्रॉन आहे। मुख्यमंत्री साहेब, श्वेतपत्रिका काढायला पण हिंमत लागते ना, ती काढली म्हणून एकतरी विषय त्यांनी काढला का आज आपण अंतिम आठवड्यात उद्योगाच्या बद्दल? अरे उद्योग आता आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क दिलाय, आता तुम्ही ज्याचा फॉक्स कुठलं ते वेदांत सांगा, आता वेदांत कधीचा विषय झाला? आताचा विषय अरे तेव्हा आमच्या सरकारला 2 महिनेच झाले होते, असं 1-2 महिन्यात कुठला प्रकल्प जातो का इकडून तिकडे? आता त्याच्यात मी जात नाही। आता विरोधी पक्ष ठीक आहे, विरोधी आज 1,18,000 कोटीचं हे राज्यामध्ये परदेशी गुंतवणूक झाली, मागच्या 2 वर्षांमध्ये कर्नाटक आणि गुजरात 1 नंबरला होतं, आपलं 1 वर्ष सरकार झालं त्याच्यामध्ये पुन्हा 1 नंबरला महाराष्ट्र आलाय। 1,37,000 कोटीचं आपण एमओयू केला होता डावोसमध्ये, त्यातले 60-70,000 कोटीचं एक्झिक्युशन चालू आहे, हे सांगत नाहीत ते। त्यामुळे आता ठीक आहे, त्यांना विरोधी पक्षाला त्या विरोध करायचा तर विरोधात बोलतील, बोलू दे। परंतु आम्ही एवढंच तुम्हाला सांगतो, या राज्याला प्राधान्य लोक देत आहेत आणि परदेशी गुंतवणूक या ठिकाणी वाढती आहे, कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे, आज आपल्याकडे स्किल मॅनपॉवर आहे, आणि आपण सिंगल विंडो क्लिअरन्स केलं आहे, आपण मोठ्या प्रमाणात कॅपिटल सबसिडी देतोय, आपण ग्रीन रेड कार्पेट देतोय इंडस्ट्रीला, आपण कितीतरी निर्णय आपण आता अतिशय फ्लेक्झिबल केलेत, त्यामुळे इंडस्ट्री जी आहे आज स्वतःहून महाराष्ट्राची मागणी करते। त्यामुळे आता आपल्या राज्याची आपणच बदनामी करायची तर मग त्याला काय त्याच्या बोलणार काय? बोरचं काम चाललं या मागच्या अधिवेशनापेक्षा यावेळी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांची उपस्थिती कमी दिसली तुलनेने, तुमच्या पक्षातला स्प्लिट अजून क्लिअर नसल्याचं द्योतक म्हणायचं का? आपल्याला माहिती नाही, हे बसवताना तुम्ही कसे बसवले गेले होते ते पहा, त्यामध्ये 85% उपस्थिती संपूर्ण अधिवेशनामध्ये एव्हरेज होती, याचा अर्थ उपस्थिती चांगली होती, 85% म्हणजे चांगलीच उपस्थिती आहे। ऐका अरे ऐका ना, एक मिनिट तुम्ही ऐका, तुम्ही माझ्या आमदारांची काही काळजी करू नका, त्यांची काळजी घ्यायला मी खंबीर आहे, आपण काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होत। स्प्लिट व्हायचा प्रश्नच नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच मी काम करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच मी काम करतोय ना। एक मिनिट, मला तुम्हाला सगळ्यांना संभ्रमातच ठेवायचं आहे। अरे झाला ना खाली, आता परत कुठे वरती? कोणचे? अरे भैया वो 50 करोड़ मांगने का अधिकार नहीं, वो भी शिवसेना पार्टी अभी हमको दिया है, धनुष्यबाण हमको दिया है, बाकायदा अधिकृत अभी जो उन्होंने किया है गलत किया है, लेकिन फिर भी हम लोग ने पहले कहा था ना हमें प्रॉपर्टी चाहिए, ना हमें कोई संपत्ति चाहिए, ना कुछ चाहिए, हमें बाला साहब के विचार, यही हमारी संपत्ति, हीच आमची संपत्ति है, आणि म्हणून आम्ही ते पाळलेलं आहे। आमच्याकडे माझ्याकडे तो विषय आल्यानंतर मी सांगितलं तात्काळ एक क्षणाचा विलंब न करता हे करून टाका, त्यांना त्यांचा लकलाभ, परंतु हे चुकीचं आहे। याच्यावरून लक्षात येतं की त्यांना बाळासाहेबांचे विचार, धनुष्यबाण, शिवसैनिक कुणाची काही पडलेली नाही,
त्यांना पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि म्हणून त्यांना आमच्यावर खोक्याचा आरोप करणं अधिकार नाही. खरे खोकेबाज आणि धोकेबाज कोण आहेत हे जनतेसमोर दिसलं. देसाईंनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा इंडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा असं म्हटलं जात आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये सरकारचे गेलेले आहेत त्याच्यावर अजून सरकारचा प्रतिनिधी का आला नाही आणि तू कधी येणार? नाही, नितीन देसाईंचा विषय अतिशय दुर्दैवी घटना आहे. एक चांगला दिग्दर्शक आपल्यातून गेलाय आणि त्या बाबतीमध्ये त्यांचे जे काही ऑडिओ क्लिप्स आहेत त्याची तपासणी पोलीस करतायत आणि त्यांची जी काही भावना आहे ती भावना नक्कीच त्याचा विचार सरकार करेल. आणि बाकी जो दुसरा विषय आहे तुमचा त्या बाबतीत देखील योग्य ती कारवाई योग्य वेळी करू. ऐका, त्यामध्ये मी जोडून एक सांगतो. सभागृहात हा विषय आलेला होता त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी कुठल्याही प्रकारे त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, कुणालाही तिथं पाठीशी घातलं जाणार नाही. आमचं ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष आहे. आज सकाळी आम्ही अंतिम दर्शन घेण्याच्या करता ज्यावेळेस मुख्यमंत्री मी आणि आशिष शेलार साहेब आम्ही सगळे तिथं होतो जे जेला, त्यावेळेस त्यांचे नातेवाईक पण मला भेटले. त्यांचे जावई आणि मुलगी ही परदेशात येणार होती, अजून मुलगा पण परदेशात येणार होता. अशा पद्धतीनं त्यांचं ते दर्शन घेऊन नंतर इंडी स्टुडिओवर त्यांना नेऊन काही काळ तिथं ठेवून दर्शनाच्या करता 4 वाजता अंत्यविधी होता. त्यावेळेस त्यांच्यातल्या काही सहकाऱ्यांनी माझ्याकडे विषय काढला. ते मी म्हणालो की बाबा हे काही दिवस दुःखाचे जाऊ द्या, त्याच्यामध्ये आपण एकत्र बसू. सरकार त्याच्याबद्दल सकारात्मक आहे. ह्यामध्ये नक्की काय त्या क्लिपमध्ये आहे ते तपासण्याचं काम पोलीस यंत्रणा करेल. कुणाची नावं येतात त्यांची पण चौकशी होईल. त्यांच्या चुकांमुळे हे घडलंय का तेही पाहिलं जाईल. त्याच्यातनं जी कलमं टाकायची असतील ती पण त्या ठिकाणी टाकली जातील. आणि हे सगळं होत असताना एक मराठी माणूस, एक सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेला माणूस आणि त्यानं एवढं हिंदी सिनेसृष्टीमध्ये आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये आणि आपले जे चित्ररथ निघतात 26 जानेवारीला अख्ख्या देशातनं वेगवेगळ्या राज्याचे, त्याच्यामध्ये किंवा अनेक कार्यक्रम शिवसेनेचा असेल, भाजपाचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, मनसेचा असेल, जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांचे स्टेज बनवणं, इव्हन वानखेडेवर जे काही हे झालं, शपथविधी झाला देवेंद्रजींचा, तिथलं पण ते सगळं जे काही सजवलं होतं ते त्यांनीच तिथलं स्टेजच्या सगळी सजावट केलेली होती. शिवाजी पार्कला पण केलेलं होतं उद्धवजींच्या वेळेस, तेही त्यांनीच केलेलं होतं. 50 वर्ष आपल्या राज्याला झाली होती तेव्हा मी अर्थमंत्री होतो, तेव्हा मी त्यांनाच काम दिलं होतं. गेटवे आणि इकडच्या चौपाटीच्या बाजूला त्यांनी केलेलं होतं. म्हणजे त्यांच्या कामामध्ये आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. पण इतका चांगला व्यक्ती इतक्या लवकर इतक्या टोकाची भूमिका का घेतो हे पण एक आपल्याला न उलगडलेलं कोड आहे. ते उलगडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यांचे नातेवाईक म्हणले की काही दिवस गेल्यावर आम्ही सीएम तुम्हाला देवेंद्रजींना भेटतो. आमच्या कानावर आलंय की सरकार काही ह्याच्यातनं मार्ग काढू पाहतंय, परंतु पहिल्यांदा सगळी माहिती इत्यंभूत पुढे आल्यावर या संदर्भामध्ये सरकार, मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण सकारात्मक आहोत हे पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. राहुल गांधी यांना दिल्यासं दिलेलं आहे, त्यांची जी खासदारकी परत दिली आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आगामी काळात येतील, त्यामुळे महाविकास आघाडीची आहे ती भंग होईल का, त्याचा आपल्याला किती नुकसान होईल का? ते त्यांना सर्वोच्च न्यायालयाने ती स्थगिती उठवली नसती तरी त्यांना महाराष्ट्रात येता येत होतं. ते उठवल्यावरच येतील असं काही नाही. त्याच्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कुठेही त्या ठिकाणी भारत यात्रा काढण्याचा अधिकार आहे. असं करत असताना ते त्यांच्या परीनं फिरतील, आम्ही आमच्या परीनं फिरू. आमचे पण कार्यक्रम शासन आपल्या दारी आहे, पुढेही आमचे वेगवेगळे कार्यक्रम चालणार. आम्ही कामातनं लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. मी तरी काम करत असताना कुणावर टीका टिप्पणी करण्याचं माझं काही कारण नाही. मी विकासाच्या करता आणि आज देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या सारखा करिश्मा असणारं कुठलंही नेतृत्व दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये नाही असा माझा ठाम माझ्या मनाला पटलं. आणि म्हणून मी आणि अनेक सहकारी मित्रांनी बहुसंख्येने अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि ह्या महायुतीमध्ये आम्ही
एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्या सरकारमध्ये सामील झालेलो आहे। त्याच्यातन राज्याचे प्रश्न सुटावेत, मोठ्या प्रमाणावर मेट्रोच्या करता पैसा यावा, मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेचा निधी त्या ठिकाणी यावा, मोठ्या प्रमाणावर पोर्ट देखील आपल्याला वेगवेगळे डेव्हलप करायची आहेत त्याच्याकरता निधी यावा, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विमानतळ इंटरनॅशनलची कामं चाललेली आहेत त्याच्याकरता निधी यावा। मगाशी तुम्ही इंडस्ट्रीचा विषय काढला, त्याच्यातनं चांगली चांगली इंडस्ट्री आपल्याकडे त्या ठिकाणी यावी आणि केंद्र सरकारचा खूप मोठ्या प्रमाणावर एक आशीर्वाद असेल तर त्या त्या राज्याचं विकासाचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या करता मदत होत असते, त्याकरता आम्ही हा सगळा निर्णय घेतला।